दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यात कोरोना काळातही नेत्यांची मनमानी सुरू असून नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी नेत्यांना खुश करण्यासाठी समर्थकांनी आपले फोटो चिपकवून वेगवेगळ्या अँगलने रुपयाचे बॅनर लावून जणू शेतकऱ्यांची थट्टा उडवणे सुरू केले. दर्यापूर मतदारसंघात व अंजनगाव सुरजी तालुक्यात यावर्षी दुबार पेरणी संकट ओढवले आहे. मजुरांना काम नाही, महागाई वाढली, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाही, शेती मालाला भावही मिळाले नाही. अशा वेळी तालुक्यातील नेते, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य व जनतेच्या भरोशावर निवडून येणारे नेते त्यांच्या पैशावर लाखो रुपयाचे उधळण वाढदिवसानिमित्त करीत आहे, त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे, अशी खंत पांढरी खानमपूर शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पांढरी येथील लोकसंख्या 8,000 जास्त आहे. उत्पादक शेतकरी केळी, संत्रा, सोयाबीन व भाजीपाला मुख्य पीक म्हणून घेतात, परंतु या गावात 50 वर्षापासून शेती वहीवाटीसाठी रस्ता नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. उत्कल विलासराव कोकाटे, सर्वे नंबर 25, मौजा मामराबाद. मी येथील शेतकरी असून आम्हाला रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे की अजिबात जाता येत नाही रस्त्यानं. नाल्याला म्हणजे पावसाळ्यात खूप पाणी येते, 12 महिने नाल्याला पाणी असते, गावाचं सांडपाणी. त्याच्यामुळे आता कसं आहे, माल केळी संत्रा असे विविध प्रकारे बागायती पिकं आहेत आमच्याकडे. प्रकाश हाडोळे राहणार पांढरी खानमपूर, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, येथील एक कास्तकार म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा आहो. आणि आमची इतकी बिकट परिस्थिती आहे की हा रस्ता आम्हाला शेतात जायला 50 वर्षापासून पुराना रस्ता, जुना रस्ता आहे, पण आम्हाला शेतात जायला भेटत नाही आहे. कारण की उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही कुकूनही जाऊ शकतो, पण पावसाळ्यात आम्हाला दुसरे लोक त्यांच्या शेतातून जाऊ नाही देत. आणि हा बोराळा रस्ता आहे आणि हा एक इकून धनेगाव रस्ता आहे, टाकरखेळा रस्ता आहे, धनेगाव टाकरखेळा रस्ता आहे. आता तुम्हीच पाहून घ्या किती बेकार परिस्थिती आहे या रस्त्याची. आणि इथं सर्वांचं म्हणजे सर्व येऊन उद्घाटन वगैरे करून गेलेले आहे आणि एकच टप्पा नाल्याचा सिमेंट काँक्रीटकरण केलेला आहे यांनी, आणि दुसरा केलाच नाही आहे त्याच्यासमोर. आणि हा आम्ही लोकवर्गणीतून थोडाफार रस्ता केला आहे, पण कोणीच शासनाचे कोणीच कर्मचारी याच्यावर येऊन आणि निधी कोणता टाकला नाही आहे अजिबात, आणि कोणी येऊन पाहत पण नाही इकडे. आपल्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत? आपल्या मतदारसंघाचे आमदार, आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत बळवंत भाऊ वानखळे. त्यांच्यापर्यंत आपण काही माहिती दिली का? दिली आहे 1-2 वेळा. आता अजून डबल आश्वासन दिलेलं आहे त्यांनी, आम्ही अजून त्यांना एक लिखित तक्रार देणार आहोत. तहसीलदार, BDO वगैरे सर्व येऊन गेलेले आहेत, पण कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही आहे. आता आपल्या या रस्त्यावर किती टक्के जमीन असून पांढरी येतील? जवळपास 70-80% जमीन आहे या रोडवर, आणि ते पण बघायचं एरिया आहे. पावसाळ्यामध्ये कोणताच माल आम्ही काढू शकत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये कसं कोणी कास्तकार त्यांच्या शेतातून जाऊ देते, पण पावसाळ्यामध्ये कोणीच कोणाला जाऊ देत नाही, कारण की त्यांचं नुकसान होते ना. आता मुख्य पिकं कोणते आपल्या शेतात? आता आमच्या इकडे कपाशी, केळी, संत्रा, सोयाबीन, तूर, सर्वच पिकं आहेत. आता शासनाला काय मागणी आहे तुमची? आमचं एवढंच म्हणणं आहे की या रस्त्यावर थोडंसं लक्ष द्या आणि आम्हाला एवढा रस्ता करून द्याव्या. आणि 50 वर्षे रस्ता झाला नाही, जर आता रस्ता झाला तर काय पुढची भूमिका काय असेल? आता आम्हाला आमच्या गावकऱ्यांची आंदोलन केल्याशिवाय दुसरा तर काही पर्यायच नाही आहे. पांढरी येथील बोराळा धनेगाव रोड हा नाल्यासारखा झाला आहे. या नाल्यांमध्ये विषारी साप, रानडुक्कर व इतर विषारी कीटक असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आमदार व खासदार वाढदिवसासाठी लाखोंची उधळण करतात, परंतु मतदारसंघातील शेतकरी मजूर हा उपाशी पोटी जीवन जगत आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी हा रस्ता न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. आमची भूमिका आंदोलन करायची, आता म्हणजे मनस्थिती एवढी हे झाली कास्तकऱ्यांची की आता जर हे झालं नाही, आता कोणचा पवित्र उचलचीन कास्तकार हे सांगता येत नाही. आता कोणचे येले जाऊ, आता आपली काय भूमिका आहे? 7 दिवसाच्या आत नाल्याचं काम लागलंच पाहिजे, नाही तर आम्ही आम्हालाच उपोषण करू, अशी तुमची भूमिका आहे. आपली काय भूमिका आहे साहेब? आम्ही आतापासून आजपासून 8-15 दिवसात जर हा रस्ता होत नसेन, याच्यात जर इकडे कोणी तहसीलदार लक्ष देत नसेन किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नसन, तर आम्हाला दुसरा पवित्रा उचलले याच्या हा पवित्रा उचलल्याचा मार्ग नाही आहे. उकाडे भाऊ, तुमची किती जमीन आहे इकडे? माझी पूर्णच जमीन आहे. काय शासनाला मागणी आहे तुमची? शासनाला काय मागणी आहे, आज परिस्थिती एवढी आहे की एक खताची बॅगही घेऊन नाही जाऊ शकत, आणि 2-व्हीलरही नाही जाऊ शकत, पाऊल वाटही नाही आहे. आपली काय गौतम भूमिका आहे? तुमच्या इथं मशान बौद्ध मशान भूमी आहे, तुम्ही काय सांगणार आहे शासनाला? आता बस आम्हाला तर हेच म्हणणं आहे का, आम्हाला तिथं समजन भूमी पाहिजे, रस्ता क्लिअर पाहिजे आम्हाला. बस समजा आज असं झालं नाही तर काय करणार आहे? काय आंदोलन करू आम्ही 15 दिवसात, आधी काय होणार आहे? 15 दिवसपर्यंत तिथं आंदोलन करू आम्ही, डायरेक्ट तहसीलवर जाऊन सांगा.
50 वर्षात रस्ता झालेला नाही आणि या रस्त्यावर मुख्य पिके आहेत आणि खूप लोकांना त्रास होत आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आमची शासनाकडे इतकीच मागणी आहे की या रस्त्याचं काम लवकरात लवकर लावावे आणि जे सांडपाणी वरचं पाणी नाल्यामध्ये दिसत आहे, नाला म्हणजे हा एक रस्ताच आहे, एका साईडनं ते थोडं नाली काढून ते पाणी काढायसाठी आहे, एका साईडनं पूर्ण मोठा रस्ता, तर शासनानं लवकरात लवकर आम्हाला करून द्यावा तो रस्ता. शासनानं जर केलं नाही तर तुमची काय भूमिका असेल? आता हे सर्व शेतकरी वर्ग इकडचे जेवढेही आहेत हे आता आमरण उपोषण करणार आहेत तहसीलदार तहसील ऑफिसला, एक तर मग जिल्हाधिकारी कार्यालयात. महाराष्ट्र TV 24 साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अंजनगाव, सुरजी.